नमस्कार, स्वागत आहे तुमचं मूड अँड फूड मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे थालीपीठ म्हणजे धपाटे। तर धपाटे बनवण्यासाठी मी इथं 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, ते मी चांगलं चाळून घेणार आहे। हे जे पीठ आहे ते थालीपीठाची भाजणी आहे। मागच्या वेळेला मी याचा व्हिडिओ अपलोड केला होता, तर तुम्ही अजून पाहिला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर मी इथं 3 वाट्या चाळून घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या अंदाजानं जास्त घेऊ शकता पीठ। तर इथं हिरवा मसाला आपल्याला तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये मी 1 लसूण सोलून घेतलेला आहे, तसेच 2 आल्याचे छोटेसे तुकडे आहेत। तसेच इथं मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिरच्या ज्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत। हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये जर याला बारीक केलं तरीसुद्धा चालेल। याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे, तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं आपला हिरवा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्याला तो ओबडधोबड ठेवायचा आहे। तर इथं बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे, ते दोन्ही आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे। आणि आपला जो हिरवा मसाला तयार केलेला होता तो आपल्याला त्या पिठामध्ये घालायचा आहे। इथे मी सर्व मसाला पिठामध्ये घालणार आहे। इथे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद, तसेच 1.5 चमचा मीठ इथं मी घालणार आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲड करू शकता मीठ। अगदी गरम मसाला आणि धने पावडर स्किपसुद्धा केलं तरी चालेल, एवढंच काही गरजेचं नाही घालणं। तर इथं थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे, थोडंसं नरमच ठेवायचं आहे। तर इथं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे। तर 15 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता पीठसुद्धा आपलं चांगलं भिजलेलं आहे। याला थोडंसं हलक्या हातानं पाण्याचा हात लावून हलक्या हातानं थोडंसं मळून घ्यायचं आहे। तर ह्याला मी मळून एका पातेल्यामध्ये ठेवते। तर इथं थालीपीठ बनवण्यासाठी मी 1 वाटीमध्ये पाणी आणि 1 वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे, तसेच 1 सुती रुमाल आहे तो मी चांगला भिजवून घेतलेला आहे। पूर्ण ओला करून घ्यायचा आहे। त्या रुमालावर थोडंसं आपल्याला अजून पाणी घालायचं आहे। आपला जो पीठ मळून घेतलेलं होतं त्याचा छोटासा एक गोळा करून तो आपल्याला त्या ओल्या रुमालावरती थापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते थापून घ्यायचं आहे। कांद्यामुळं कडेला थालीपीठ थोडंसं फाटतं, त्याच्यामुळं दुसरं पीठ घेऊन आपण तिथे थोडंसं चिटकवू शकतो। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। तुम्ही याच्यावर बोटांचे ठसे उठवले तरीसुद्धा चालेल, थालीपीठावर बोटांचे ठसे खूप छान दिसतात। थालीपीठ थापून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथं मी गॅसवरती एक ॲल्युमिनियमचा तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे थालीपीठ आपण थापलेलं आहे ते घालायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला रुमालावरून थालीपीठ उचलायचं आहे आणि असं तव्यामध्ये घालायचं आहे। थोडंसं कडेनं पाणी सोडायचं आहे, त्याच्यामुळं काय होतं तर आपले जे थालीपीठ आहे ते क्रिस्पी होतं। आणि नंतर थोडंसं कडेनं तेल सोडायचं आहे, वाटल्यास तुम्ही याच्यावरती थोडं झाकणसुद्धा ठेवू शकता। नंतर थालीपीठ चांगलं पचल्यानंतर आपल्याला ते उलटायचं आहे आणि थोडंसं तेल सोडायचं आहे बाजूनं, आणि याला दोन्ही बाजूंनी चांगलं शेकून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थालीपीठ चांगलं भाजलेलं आहे आपलं, खूप छान सुंदर रेसिपी आहे। तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा। तर इथं आपलं थालीपीठ जे आहे ते भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता त्याला एक सुंदर सोनेरी कलर आलेला आहे आणि थालीपीठाचा वास सारा घरभर पसरलेला आहे, खूप छान सुंदर वास येतो आहे। पीठ आपलं भाजून तयार आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते।
याच पद्धतीने मी अजून एक थालीपीठ थापून घेतलेला आहे, ते सुद्धा मी तव्यामध्ये अशा पद्धतीने घालणार आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने घालता आलं नाही तर तुम्ही डायरेक्टली रुमाल उचलून तो तव्यामध्ये घालू शकता। थालीपीठ तव्यामध्ये पडलं की आपल्याला तो रुमाल काढून घ्यायचा आहे। सेम प्रोसेसमध्ये पाणी घालायचं आहे, नंतर तेल सोडायचं आहे, आपलं थालीपीठ आहे ते आपल्याला उलथायचं आहे। तुम्ही बघू शकता इथं थालीपीठ अगदी खूप छान सुंदर दिसत आहे, याची टेस्टसुद्धा खूप छान आहे, अगदी मन भरणार नाही। आपल्याला थालीपीठ दोन्ही बाजूनं पलीतनं प्रेस करून चांगलं शेकून घ्यायचं आहे। तर इथे आपलं थालीपीठ तयार आहे, त्यालासुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते। याच प्रोसेसमध्ये मी सर्व थालीपीठ करून घेणार आहे। तर सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम क्रंची क्रिस्पी आणि गरमागरम थालीपीठ आहे। याच्यासोबत थंडगार दही आणि गरमागरम थालीपीठ, याची टेस्ट किती सुंदर असते ते तुम्ही स्वतः अनुभवा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला माझे थालीपीठ कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।